मराठा आरक्षणावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आरक्षण देणार की नाही सांगा, मोदींकडे जाऊन कायद्यात दुरुस्ती करा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी शिंदेंकडे केली. यावर राऊत बकवास करतात, आम्ही आरक्षण देऊ, तुम्ही आरक्षणासाठी काय केलं असा सवाल शिरसाट यांनी केलाय. दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी आरक्षणावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. तर आमदार नितेश राणेंनी मराठ्यांचा खरा शत्रू उद्धव ठाकरे असं म्हणत पुन्हा एकदा निशाणा साधला. नरेंद्र मोदींबरोबर त्यांचा फोटो आज आहे मराठा आरक्षणासंदर्भात. मोदींना जाऊन भेटा ना, सांगा मोदींना कायद्यात दुरुस्ती करा, सांगा. तुम लाडके आहेत ना, दिवाळीच्या आधी वातावरण बिघडू शकतं. छगन भुजबळ कुलकावण्यात येत आहेत, लोकांना भडकवत आहेत. शिंदे गटातले काही स्वतःला मराठा समजणारे 96 कोळी असे नेते आहेत, ते लोकांना भडकवत आहेत. आम्ही कुणबी नाही, आम्हाला कुणबी सर्टिफिकेट नको. राऊतसारख्या बकवास माणसाने हे बोलून चालणार नाही. 2.5 वर्ष तुम्ही काय करत होता? तुम्हाला मराठा समाजाचा प्रश्न काय आज काल अस्तित्वात आले का? 2.5 वर्षामध्ये मराठा समाजासाठी किती बैठका घेतल्या एकदा सांगावं त्यांनी. 2.5 वर्षामध्ये त्यांनी काय प्रयत्न केले ते सांगावं त्यांनी. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. होय, निश्चित मोदी साहेबांकडे शिंदे साहेब जातील, सर्व मंत्रिमंडळ जाईल. मला सरकारला एवढंच विचारायचं आहे की अनेक घटक आरक्षण मागतायत. मराठा समाज मागतोय, धनगर समाज मागतोय, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाज, या सगळ्याबद्दल सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा एक स्पेशल असेंब्ली बोलवावी. इतके गंभीर आव्हानं या राज्यासमोर आहेत. हे राज्य मला विचाराल तर प्रचंड अस्थिर आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारनी ऑल पार्टी मीटिंग बोलवावी महाराष्ट्राच्या. पण मराठा समाजाचा खरा विलन ज्यांच्यामुळे आज मराठा समाजाच्या तरुणांना आत्महत्याचा मार्ग स्वीकारायला लागतोय तो म्हणजे उद्धव ठाकरे. कारण का ज्या उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीच्या काळात असलेलं आरक्षण रद्द झालं, जे आमच्या देवेंद्रजींनी कोर्टामध्ये पण टिकून दाखवलेलं, त्या उद्धव ठाकरेचा प्रत्येक मराठा समाजांनी घरामध्ये फोटो लावून चपलांचा हार घातला पाहिजे.